संडे स्पेशल। हॅलो, सलाम, नमस्ते, कसे आहात? बरे आहात ना? मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी। आज रविवार आहे। आजचा डेली व्लॉग कुठे बाहेर जाण्याचा नाही आहे, घरात बसण्याचा आहे। आज दोघंजण छानपैकी मॉर्निंग झाल्यानंतर मस्त एन्जॉईंगली वेकअप झालेलं आहे आणि गरमागरम चहा सोबतच बटाटा भजी आणि गरमागरम नाश्ता केल्यानंतर मस्तपैकी संडे आज घरात बसून एन्जॉय करायचं ठरवलेलं आहे। आज सरकार गावात गेले होते, गावात पण मार्केटमध्ये काही कामानिमित्त गेलेले असताना आपल्या डेली रुटीनच्या वस्तू आणण्यासाठी जातो आपण तसं, तर त्यांनी लोकमत पेपर आणला। संडे स्पेशल, लोकमत संडे स्पेशल। आणि आजच्या व्लॉगचं स्पेशल असं आहे, संडे स्पेशल टाकण्याचं, की आजच्या पेपरमध्ये आमच्या लग्नाला 6 महिने पूर्ण झाले म्हणून बातमी आलेली आहे आणि बातमी मी तुम्हाला वाचून दाखवावी असं मला वाटत नाही। मी फक्त काही ठराविक मुद्दे सांगणार आहे। तुम्ही आजचा संडेचा जो डेली पेपर आहे, संडे स्पेशलचा जो पेपर आहे, तो तुम्ही वृत्तपत्र विकत घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बातमी वाचायला मिळेल। म्हणजे पत्रकार बंधूंचे खरं तर मी मनापासून आभार मानते। आमच्या दोघांना खूप सुंदर पद्धतीने त्यांनी समजून घेतलं। या अनोख्या आणि वेगळ्या लग्नाला पत्रकार मंडळींनी सुंदरपणे समाजासमोर मांडलं, जनतेसमोर सादर केलं। त्यामुळे की काय, आम्ही 6 महिन्यामध्ये आजूबाजूच्या परिसरात उठून बसून एक समाजाची जी तिरस्काराची भावना होती ती पुरस्कारामध्ये बदललेली आहे आणि तशाच पद्धतीचा आजचा लोकमत संडे स्पेशल आहे। त्यामध्ये दिलेलं आहे, तृतीयपंथीय लग्नगाठीमुळे दाम्पत्य बनले सेलिब्रिटी। तर सेलिब्रिटी वगैरे काही नाही आहे खरं तर, मी हे तुमच्या सर्वांचं प्रेम आहे, अनोखी प्रेम कहाणी, संसारात रमली जोडी, तिरस्काराबरोबर मिळाले पुरस्कारही, आणि हेही तुमच्यामुळेच आहे। जेव्हा मला आयकॉन ऑफ पुणे अवॉर्ड मिळाला होता 2021 आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या पद्धतीने हे दिलेलं आहे। पत्रकार अशोक बिद्री जे मनमाडचे आहेत त्यांनी ही बातमी दिलेली आहे। तर सुंदर पद्धतीने आमच्या दोघांवर पत्रकारांचं लक्ष आहे हे जाणून मला खूप बरं वाटलं, की खरंच मी त्यामुळे घरातून बाहेर जेव्हा पडते तेव्हा आजूबाजूच्या लोकांच्या ज्या नजरा खेळलेल्या असतात आमच्या या वेगळ्या जोडीवर, त्याचा कुठेतरी लोकांमध्ये चर्चेचा विषय बनतो आहे आणि आमच्या दोघांबद्दल चर्चा केली जाते आहे। म्हणून मला असं वाटतं की अशा पद्धतीने पेपरला 6 महिने लग्नाला पूर्ण झाल्यानंतर बातमी येणं ही एक वेगळी गोष्ट आहे माझ्यासाठी आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत। आणि पहिली म्हणजे मेन पॉइंट आहे त्याच्यातला, की गेल्या 6 महिन्यात संसारातील खट्टी मिठी वाते असो अथवा सुखदुःखाचे दिवस असो, एकमेकांच्या साथीने यशस्वीरित्या संसाराचा गाडा पुढे नेत पाहिलेले स्वप्न साकारण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहे। शिवलक्ष्मीच्या पाठीमागे खंबीरपणे सासरची मंडळी आणि पती संजय देखील उभा आहे, खरोखरच आहे। पती पत्नी एकमेकांना जीवापाड जीव लावत असून समाजकार्य देखील जोमाने करीत आहेत। म्हणजे हे लोकांचं आमच्यावर असलेलं लक्ष बरं का, जीवापाड जीव लावत असून समाजकार्य देखील जोमाने करीत आहेत, हे त्याच्यामध्ये आलं। याची दखल घेऊन अनेक कार्यक्रमांमध्ये या जोडप्याला सेलिब्रिटी म्हणून देखील बोलावले जाते। समाजात केलेले कार्य आणि धाडसी निर्णयामुळे पूजा आरती उद्घाटन यासाठी या जोडप्यांच्या हस्ते केले जाते आणि त्यांना बोलवले जाते। आपले विचार सकारात्मक असेल तर समाज देखील सकारात्मक दृष्टीने आपल्याला बघतो, याचा प्रत्यय उशिरा का होईना या जोडप्याला येत आहे। आणि खरोखर म्हणजे आपण जो विचार केला त्याचा समाजाला सकारात्मक विचार करावा लागतो कुठेतरी असं आहे। बातमीचा दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की समाजामध्ये एक आदर्श जोडपं होऊन वेगळ्या संसाराची गणिते लोकांना सोडवताना दिसत असून लोकांच्या प्रेमामुळे शिवलक्ष्मी आणि संजय आपल्या एका वेगळ्या संसारामध्ये वेगळे विश्व निर्माण करण्याच्या तयारीला लागलेले आहेत। समाजामध्ये एक आगळं वेगळं लग्न करून संसाराच्या 6 महिन्याचा गाडा पुढे नेत असताना कमी कालावधीत देशभरात प्रसिद्ध झालेल्या शिवलक्ष्मी आणि संजय या जोडप्याला यंदाच्या वर्षीचा बेस्ट कपल ऑफ द इयर, महाराष्ट्र जोडी नंबर 1, आयकॉन ऑफ पुणे अवॉर्ड, समाजरत्न पुरस्कार 2021 जाहीर, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अवॉर्ड असे अनेक पुरस्कार मिळाले असून अनेक पुरस्कार जाहीर देखील झालेले आहेत। त्यामुळे सध्या हे दाम्पत्य समाजात सेलिब्रिटी बनले असून त्यांना कार्यक्रमांची
वेगवेगळ्या ठिकाणहून निमंत्रणे मिळत आहेत. आणि यामध्ये मी जे बोलते नेहमी व्हिडिओच्या माध्यमातून ते पण याच्यामध्ये आलेलं आहे की तृतीयपंथीयांनी तृतीयपंथीयांनाही एक आयुष्य असतं, सुखी जगण्याची उमेद असते. त्यामुळे मी गेल्या 6 महिन्यापूर्वी येवला तालुक्यातल्या संजयशी जे लग्न केलं आणि संसार थाटला यावर अनेक लोकांनी टीका टिप्पणी केली, मात्र आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही अशा आविर्भावात मी वागले आणि आता एका सुखी संसाराला लागून समाज उपयोगी कामं देखील करत आहे. खाली लिहिलंय शिवलक्ष्मी संजय झालते. सुंदर पद्धतीने पत्रकार अशोक बिद्रे यांनी ही बातमी दिलेली आहे. तुम्ही लोकमतचा संडे स्पेशल जो पेपर आहे तुम्ही पाहू शकता संडे स्पेशल नाशिक आवृत्तीमध्ये. अदरवाईज तुम्ही गुगलवर जाऊन लोकमत संडे स्पेशल पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला ही बातमी मिळेल. आणि तुम्ही सर्वजण एवढं भरभरून प्रेम देत आहात त्याबद्दल मी तुमची खूप 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 आभारी आहे. माझ्याकडून आणि संजय झलटेंकडून तुमच्या या प्रेमाचा नतमस्तक होऊन स्वीकार आहे. आजच्या या संडे स्पेशल बातमीने खरंच आजचा संडे आमच्या दोघांसाठी स्पेशल आहे. सरकार तर एवढे भारी हसत आहेत की या इकडे ते त्यांचे त्यांचे मस्त हसत आहेत आणि त्यांनीच मला बातमी दाखवली, त्यांना कुणीतरी ही बातमी पाठवली. आणि हाय, कसं वाटतं बातमी वाचून? मी गावात गेलो. गावात गेल्यानंतर मला अचानक बातमी दिसली, तिथं पेपर होता, पेपरवरती बातमी वाचली. अरे वा, संडे स्पेशल आपली बातमी आली म्हणतो. मग मी काही सांगितलं नाही, डायरेक्ट पेपरच घेऊन आलो घरी आणि पेपर वाच आणि मी ती वाचली आणि छान वाटलं. आता आम्ही दोघे जण असेच खुश आहोत आणि अशीच वर्ष झाल्यानंतर सुद्धा आम्ही अशाच पद्धतीने खुश राहणार नाही, आयुष्यभर राहणार आहे खुश. पण बातमी पण आपण दरवर्षी पाहणार आहोत. दरवर्षी कशाला? दररोज तर पाहतो आपण, पण दरवर्षी असं म्हणजे वर्ष पूर्ण झाल्यानंतरची बातमी, 5 वर्ष संसाराचा गाडा सफल संपूर्ण, 10 वर्ष, 20 वर्ष, 50 वर्ष, शेवटच्या श्वासापर्यंत असं सगळं हे दोघांनी आम्ही दोघांनी एकमेकांना प्रॉमिस केलेलं आहे. आणि आजचा हा संडे स्पेशल लॉग अशा पद्धतीने संपवते आहे. तुम्ही बातमी वाचायला विसरू नका. तुम्हाला कशी वाटली संडे स्पेशल व्लॉगची ही बातमी मला नक्की कळवा. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घरात राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या स्वतःची. बाय बाय.